हरि ओम श्री राम अंबज्ञा। मी रसिका विरा पुलेकर, श्रीवर्धन उपासना केंद्र। गेल्या महिन्यातच माझी मुलगी आजारी पडली होती, म्हणजे तिला चाईचा प्रकार, सावीला असल्यापासून चाईचा प्रकार डोक्यामध्ये व्हायचा। तर लग्न ठरल्याच्या नंतर मिस्टरानं तिच्या सांगितलं होतं की असं असं मुलीला माझा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पटत असेल तो हो म्हणा, नाहीतर सोडून द्या विषय। तर त्यांनी सांगितलं चालेल, मी करेन खर्च पुढे। असं होऊन लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर बाळ पण वर्षातच झालं आणि आत्ता तिला 6 वर्षांनी पुन्हा ते चाईचा प्रकार चालू झाला। तर मी तिला बोलली डॉक्टरकडे जा ना, जरा दाखव। तर ती सासूबिसूला दाखवायला लाजायची, पण ते नंतर दिसायला लागलं थोडं जास्त गॅप। म्हणून सासू मग तिच्या नवऱ्याला बोलली की तू जा हिला घेऊन दवाखान्यात। मग तिला घेऊन ते घनसोलीला गेले। तर त्या घनसोलीच्या डॉक्टरनी औषधं दिली। त्या औषधाने तिला 2 दिवसातच तिच्या सफेद पेशी पण कमी झाल्या, लाल पेशी कमी झाल्या, रक्तात काय प्रॉब्लेम आलं असं सगळं, हिमोग्लोबिन कमी झालं त्याच्याने आणि पूर्ण अंगाला सूज। पण तिला काहीच त्याचा हे त्रास होत नव्हतं, नुसती थकवा आली अशी बसून राहायची। मी डॉक्टरांना मग ते रिपोर्ट इकडे पाठवायला सांगितले। इकडे पाठवून डॉक्टरांना ते रिपोर्ट दाखवले ते डॉक्टर म्हणाले तुम्ही असाल, रुद्रवर सरांना ते म्हणाले की तुम्ही असाल तसे काकी जा आणि तिला चांगल्या डॉक्टरकडे न्या। म्हणून मग जावयांनी तिकडून फोन केले आणि तुम्ही पण असाल तशी, सासू रडायला लागली। म्हणून गेली इकडून मी आणि माझ्या मिस्टर दोघं पण गेलो आणि मग तिला चौलकर म्हणून डॉक्टर आहेत अलिबागला त्यांच्याकडे नेली। त्यांनी मग त्याने सांगितले की रक्त कधी तिचा टेस्ट केलेला का, असा रक्त कुठला आजार आहे? तर म्हटलं नाही। तर मग तिने त्या डॉक्टरांनी सांगितल्यावर ते केलं, ते त्याच्यात थोडंसं वेगळं आजार मिळालं। पण तिच्यावर मेन औषध उपचार व्हायला पाहिजे होते, कुठल्या आजारावर ते होत नव्हते, ते भलतेच आजार डॉक्टर दुसरे, म्हणजे त्या डॉक्टरांनी कधी आम्हाला सांगितलंच नाही की तिचा रक्त टेस्ट करून त्याच्यात कुठला आजार आहे का बघा म्हणून, असं नाही। इतके वर्ष मी म्हणजे 6वीला असल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 15-1 वर्ष मी हेच तिच्यावर उपचार करत होती। मग आता त्या डॉक्टरांनी सांगितल्यावर मग मी तिला म्हणाली की मी इथून जाताना आपल्या बापूंचं पुस्तक नेलं होतं सगळं स्तोत्रांचं, तिला म्हटलं ह्याच्यात सगळे स्तोत्र आहेत ते बापूंचे बोल, कारण तिला ज्या वेळेला कन्यादानात मी तिला फोटो दिलं होतं तिथून ती बापूंना जेवायला बिवायला, म्हणजे बापूंचं ती तिथे करते, तिथे उपासना कुठे नाही आहे पण ती स्वतः करते। कुठला सण आलं काय आलं तरी बापूंना जेवाय बिवायला आधी पहिला नैवेद्य बापूंचं असतो तिथे। हां, मग आत्ता तिने सांगते काय एवढं सगळं झाल्याच्या नंतर आत्ता तिचे केस आलेत, म्हणजे संपूर्ण गोटा झालेला, एक केस नव्हता। पूर्ण रडायची आणि म्हणायची मी बाहेर कशी पडू। म्हटलं बापू आहे ना, बापूवर विश्वास ठेव, बापूची रामरक्षा, हनुमान चालीसा हे सगळं मंत्र, तू तारक मंत्र हे मग बोलत राहा। तर बोलतं मला बापूंचं पण करावं असं नाही वाटत। म्हटलं असं नको बोलू ती, अशी बोलल्याबरोबर मी रडायला लागली, ती रडायला लागली। म्हटलं असं बोलू नको, तू कर बापूंचं, बापूच होते। आणि आत्ता तिचे केस, लहान मुलांना कसे केस येतात असे असे पूर्ण गोटा, म्हणजे केस आल्याच्या नंतर ते आता पूर्ण काळा दिसायला लागले। मग ती म्हणलं आत्ता बोलते आई केस माझ्या आले। म्हटलं अखेर तो आहे, तो तुझ्या पाठीशी उभा आहे, तो सगळा करणार, तुझा बाप तो बसलेला आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञा।